आंदोलन सध्या सुरू केलंय. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय हे लोण आता देशभरात पसरत चाललेलं आहे. मुंबईतली निदर्शनं बघितली, राजधानीमध्ये काय काय घडामोडी सध्याच्या घडीला घडतायत? आणि खास करून जर बघितलं आपण, सध्या मी आता जामिया मिलिया विद्यापीठाच्या परिसरामध्ये आहे आणि इथे आंदोलन सुरू आहे. हे सगळं आंदोलन जर बघितलं आपण, हे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचं हे जे गेट आहे, जामिया मिलियाचं गेट आहे. समोर हे जे विद्यापीठ आहे हे जामिया विद्यापीठ आहे आणि इथे हे सर्व विद्यार्थी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक इथे एकत्र आलेले आहेत. आणि हे सगळे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की काल ज्या पद्धतीने कारवाई झाली त्या कारवाईचा निषेध करण्याकरता हे सगळे विद्यार्थी इथे एकत्र येत आहे आणि त्यांनी ह्युमन चेन तयार केली आहे. हा त्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ह्युमन चेन तयार केलेली आहे आणि लोकांनी ज्या पद्धतीनं घटनाक्रम केला त्या संदर्भात ही सगळं त्यानं काल ज्या घडामोडी घडल्या त्या सगळ्याच्या विरोधामध्ये सगळे लोक इथे एकत्र येतले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं का, आप कहां से आए हो? मैं यहीं का पढ़ने वाला हूं, जामिया के स्टूडेंट. जामिया के स्टूडेंट से? और जिस तरह से कल घटना हो रही है उसका किस तरह से आप विरोध कर रहे हैं? सर, हम पीसफुली मार्च निकालने की कोशिश कर रहे हैं जैसा कि कल कर रहे थे. और हम लोग कल अंदर लाइब्रेरी में पढ़ रहे थे, हम लोग कुछ साथी अंदर से एकदम अचानक से हम सब बैठे थे, कांच के टूटने की आवाज़ आई. इससे पहले कि हम कुछ समझ पाते एक आंसू गैस वाला गोला दिखाई दिया, उसके बाद पुलिस ने जो लाठी चार्ज किया वो बताने लायक नहीं है. हम सब बुरी बुरी हालात में वहाँ से निकले हैं, वो मुश्किल. कुछ लोग हमारे कुछ साथी जो है 3 बजे तक डिटेन किए गए रात. लेकिन जिस तरह से आरोप लगाया जा रहा है कि स्टूडेंट ने ही ये इस तरह का हंगामा किया, क्या सच्चाई है? सर, हम वहीं पे ही थे जब जहाँ पे जाम लगा हुआ था रोड पे. जब तक हम आए तो किसी गाड़ी में आग नहीं लगी. हम सबसे लास्ट में वहाँ से आए तो जब तक किसी बस में आग नहीं लगी. और हम सबसे आखिर में जब सिर्फ 5% लोग वो वहाँ बचे थे और वो भी पुलिस की हिरासत में थे. और जब हम वहाँ से वापस आए कैंपस में हम घुसते ही हमारे घुसने के बाद हम लाइब्रेरी पढ़ने जा रहे थे. हमने सोचा कि वापस चलते हैं लाइब्रेरी. लाइब्रेरी में हम घुसे, हमने लड़कियों को घुसाया क्योंकि पुलिस इस वाले गेट से अंदर गई थी. तो हमने शीशे तोड़ के लड़कियों को अंदर घुसाया. तो जैसे ही लड़कियां गई पुलिस अंदर एंटर करी, आंसू गैस एक अंदर मारा, सबके गले चोक कर रहे थे. मेरा भी गला खराब है आप देख सकते हैं. उसके बाद पुलिस ने अंदर लाठी बजाई, सेकंड फ्लोर पे जाके लाठी बजाई. जो बाथरूम में थे बाथरूम में बच्चों को मारा, मेरे पास वीडियो है अभी भी, आप दिखा सकता हूँ आपको. बाथरूम में मारा, उसके बाद हमें वहाँ से खदेड़ा, पूरे कैंपस में तोड़ताड़ी करी. हमारी बाइक, मेरे दोस्त की बाइक, इनकी बाइक अंदर वहाँ खड़ी थी डिपार्टमेंट के सामने, वो तोड़ी, हमारे क्लासरूम तोड़े. इस आंदोलन को आगे कैसे लेके जाएंगे? पीसफुली सर, बस पीसफुली हम जैसा पिछली जैसा करते आ रहे हैं वैसे ही करने का हमारा इरादा है. हमारा हिंसा का हमारा कोई भी इरादा नहीं है ना था. आपके सुप्रीम कोर्ट में क्या करें? सुप्रीम कोर्ट में हम चाह रहे हैं हमारी सुनवाई हो, हमारे छात्रों के साथ जो हुआ है उनके खिलाफ कुछ सुनवाई हो. हमारी मतलब हमारा हक हमें मिलना चाहिए, जो भी हम आपका हक मिलना चाहिए. लेकिन जिस तरह से पूरा अभी यूनिवर्सिटी बंद कर दी गई है क्योंकि छुट्टियों पे बच्चों को और एग्जाम भी कैंसिल कर दिए है. सर, हमारे एग्जाम चल रहे थे, जिस दिन पहला प्रोटेस्ट हुआ उस दिन हमारा एग्जाम था. हमारे अभी 3 एग्जाम बचे हैं लेकिन यूनिवर्सिटी पूरी लॉकडाउन कर दी गई है. हमारी बाइक्स अंदर खड़ी है, हमें अंदर नहीं जाने दिया जा रहा है. कोई परमिशन नहीं है अंदर जाने की. पूरा मतलब एक साजिश के तहत के ये प्रोटेस्ट को खत्म करवाने के लिए पूरी यूनिवर्सिटी को लॉकडाउन कर दिया गया है. गर्ल्स हॉस्टल में आप जाके देखें, इतना खौफ है कि लड़की अपना सामान उठा उठा के, हॉस्टल सेफ नहीं है. कल रात हॉस्टल तक में पुलिस घुस गई, लड़की अपना सामान उठा के. हमारे रिजर्वेशन भी 4 से 5 दिन के हैं. हम कहाँ जाएं, क्या करें, समझ में नहीं आ रहा सर. अचानक से यूनिवर्सिटी लॉकडाउन कर दी गई है. सर, आप कहाँ से आते हैं? सर, मैं मुरादाबाद से आता हूँ, ये सहारनपुर से है और ये मेरा सहारनपुर से. लेकिन जिस तरह से पूरा ये माहौल बना हुआ है, क्या लगता है कि राजनीति हो रही है इसको लेके? सर, जाहिर सी बात है राजनीति तो हो रही है सर. ऊपर से आदेश आते हैं कि मारो बच्चों को कैंपस में घुस के. कोई वीसी नहीं आता हमारे पास, कोई हमारे पास प्रॉक्टर नहीं खड़ा होता आके. जो गार्ड्स हैं वो गेट खुले छोड़ देते हैं. यूनिवर्सिटी के अंदर पुलिस घुसकर बच्चों को इस कदर मारती है, ऐसा लगता है कि जैसे एक वॉर हो रही है. और बच्चों को भागने के रास्ते नहीं मिलते. कई बच्चों के चोटें आई हैं, बहुत मतलब सीवियर चोटें आई हैं. जो आईसीयू, बहुत सारे बच्चों को मारा भी गया. सर, कल ऐसा लग रहा था कि हमारा जीनोसाइड होने वाला है. पुलिस अंदर मतलब बिना रुके मार रही थी. मतलब हमें वो चाह रही थी कि जहाँ बच्चा मिले उस बच्चे को मारो, स्टूडेंट को तो छोड़ना ही नहीं है किसी को भी. और प्रदर्शनकारी तो थे लेकिन स्टूडेंट पीसफुली कर रहे थे. जो कुछ आगजनी हुई मेरे पास वीडियो है. पहले पुलिस ने बस में वहाँ जुलेना पे आग लगाई, उसके बाद जब बच्चों को खदेड़ा वहाँ पे पुलिस के साथ में पता नहीं कौन थे, मैं नहीं जानता. सिर्फ पुलिस की जैकेट थी, अंदर हमारे जैसे कपड़े थे, वो पुलिस वाले नहीं थे जिन्होंने बसों में आग लगाई. पुलिस के साथ लाठियाँ बरसाई लड़कों पर. जिस तरह से ये सारा आंदोलन हो रहा है और खासकर नागरिकत्व जो जो सिटीजन अमेंडमेंट एक्ट है, जो लॉ बन गया है, उसका इसका जो विरोध हो रहा है, किस तरह से हो रहा है? सर, इसका विरोध यही है कि सर हम सब भारत के नागरिक हैं और इस एक्ट के जरिए हमें जो है 2M दर्जे का नागरिक बनाने की कोशिश की जा रही है.
अगर या तो सबको नागरिकता देनी है तो सबको दो, या ना देनी दें तो किसी को भी मत दो। ये क्या है सर, ये अमेंडमेंट करके केवल एक पर्टिकुलर कम्युनिटी को टारगेट किया जा रहा है जो कि गलत है। इस सबके खिलाफ हम एक समाज को ही टारगेट किया जा रहा है इस तरह का, आणि खासकर जो महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं हे विद्यार्थी क्लिप देखील दाखवत आहे आणि यावर कसे पोलीस आतमधलं जे विधा हे सगळं हे पोलीस कसं आतमध्ये प्रवेश करत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सोबतच गाड्या देखील तोडत आहे आणि या सगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं की या सगळ्या आंदोलन जो आहे आंदोलनाचा की खास करून आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आता आंदोलन पूर्ण ज्या पद्धतीनं पुढे जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर या सगळ्या घडामोडीवर सध्या जे या भागामध्ये जर बघितलं आपण इथे विद्यार्थी रस्त्यावरती आहेत आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही शांततापूर्वक आम्ही काम करत आहोत, आम्ही प्रदर्शन करत आहोत आणि ज्या पद्धतीने काल घडामोडी घडल्या यामध्ये आम्ही कुठेही विद्यार्थी जबाबदार नाही असंही त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, जसं आपल्याला सांगतायत की दिल्लीमध्ये जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या सगळ्या परिसरामधले विद्यार्थी कशा रीतीनं आक्रमकपणे आपला मुद्दा मांडताना दिसत आहेत आणि एकीकडे मुंबईतली देखील आपण निदर्शनं बघितलेली आहेत, या विद्यापीठाचं कामकाज आता बंद करण्यात आलेलं आहे, दिल्लीतली देखील निदर्शनं आपण एकीकडे बघतोय, हिंसकरित्या काल प्रदर्शन झालेलं होतं आणि हिंसकरित्या प्रदर्शन आम्हाला करायचं नाही, शांततेच्या मार्गानं आम्हाला आमचे मुद्दे मांडायचे आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील या विद्यार्थ्यांनी दिली आहे। नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात आंदोलनाचं लोण आता चांगलंच पसरत चाललेलं आहे, लखनौमधली देखील दृश्य आता आपण बघितली आणि त्याचबरोबर दिल्लीमध्ये आणि मुंबईत देखील या आंदोलनाचं वारं आता पसरत चाललेलं आहे। मुंबईत देखील आपण बघितलं टेस्टचे विद्यार्थी अर्थात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे विद्यार्थी देखील चेंबूरमधून मोर्चा काढत आहेत, त्यांनी देखील म्हटलं आहे की आम्हाला शांतपणे आमचं म्हणणं मांडायचं आहे। एक प्रकारे बॅनर्स घेऊन देखील हे सगळे विद्यार्थी आक्रमक होताना आपण बघतोय, काही जणांनी काल कशा रीतीनं विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आणि या सगळ्याचा निषेध आपण कसा करतोय हे सांगणारे व्हिडिओज देखील त्यांना आणखीन प्रसारमाध्यमांपर्यंत प्रामुख्यानं पोहोचवण्याची गरज आता वाटते। आम्ही सुरक्षित नाही, आमची दुचाकी देखील या सगळ्या परिसरात तशीच ठेवण्यात आलेली आहे, मुलींमध्ये भीतीचं वातावरण, अशा सगळ्या प्रतिक्रिया आता या सगळ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत। एकीकडे मुंबईतली दृश्य आपण बघतोय आणि त्याचबरोबर लखनौमध्ये दिल्लीत देखील अशाच पद्धतीच्या घोषणा दिल्या जात आहेत, निदर्शनं केली जात आहेत। काही वेळापूर्वीच आपण मुंबईतली देखील दृश्य बघितली होती, जसं विद्यार्थी तिथले म्हणत होते की ही दुसऱ्या आझादीसाठीची लढाई, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे। टिस्से विद्यार्थी आपण बघतोय चेंबूरमधून आपलं म्हणणं मांडतायत आणि त्यासाठी त्या सकाळपासूनच रस्त्यावर उतरलेले आहेत। आयआयटीचे विद्यार्थी देखील आज सकाळपासून या आंदोलनात सहभागी झालेले आहेत, त्यांनी देखील या सगळ्या घटनांचा निषेध करायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे नागरिकत्व कायदा विरोधात आणि काल केलेल्या कारवाईच्या विरोधात अशा पद्धतीनं रोष आता रस्त्यावर येऊन विद्यार्थी व्यक्त करताना दिसतात। एकीकडे लखनौमध्ये देखील कशा रीतीनं आंदोलन सुरू आहे ती देखील आपण दृश्य बघतो आणि मुंबईत देखील हे आंदोलन कशा पद्धतीनं सुरू आहे त्याची देखील आता आपण दृश्य बघतो आहोत। एक ब्रेक घेऊन याच बातमीचं आणि इतरही बातम्यांचं अपडेट्स आपण परत घेऊन येणार आहोत, एका ब्रेकनंतर पुन्हा भेटणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।